लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीतून साकारलं गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूप. भरू लागले मेळे, रंगू लागले संस्कार, स्थापन झाली मंडळ. पण काळ बदलला, वेळ बदलली आणि भक्तही. शाडू ऐवजी आलं पीओपी. प्रतिष्ठेसाठी वाढू लागली मूर्तीची उंची. वाजू लागले कान फोडणारे डीजे. रंगू लागली मंडळामंडळांमधली सुरत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करीत आहे अवधूत गुप्ते दिग्दर्शित खोट्या जल्लोषा मागचा खराखुरा मोरया. संवाद लेखन केलंय सचिन दरेकर यांनी. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, गणेश यादव, पुष्कर श्रोत्री आणि दिलीप प्रभावळकर यांनी हा मोरया साकारलाय. असं काय करायला पाहिजे आपण की आपला गणपती त्या लालबागच्या राजासारखा फेमस होईल. आपल्या गणेशोत्सवाबद्दल पण असाच विश्वास निर्माण झाला पाहिजे. सण आले की आले भीक मागायला दारोदार, उपट सुंबे कुठले. मोरया ची संकल्पना अशी आहे की 1893 साली गणेशोत्सव मंडळ ज्या वेळेला टिळकांनी सुरू केले त्यानंतर आजची जी परिस्थिती आहे ती खरोखर त्यांना जशी अपेक्षित होती तशीच आहे का? की त्यातल्या चुकीच्या गोष्टी काय आहेत आणि त्या काय बदलल्या गेल्या पाहिजेत याचा प्रयत्न करतो. आणि जसं झेंड्यामधनं आम्ही छान असा मेसेज दिला होता कार्यकर्त्यांना, तोच मोर्यातनं कार्यकर्त्यांना सेम चांगल्या प्रकारचा मेसेज द्यायचा. अमुक अमुक राजा पावतो म्हणून 24-24 तास रांगा लावता आणि उजव्या सोंडीच्या गणपतीला घाबरता. अरे काय श्रद्धा म्हणायची? आपलं घर मोठं करण्याकरता आपण देवाचं घर लहान करायचं नाहीतर काय? गणपतीच्या कार्यक्रमात नाट्य आणून नाचायच्या. मी याच्यामध्ये समीर नावाच्या एका मुलाची भूमिका करतोय जो त्या एका चाळीतला लीडर आहे पोरांचा. समीरचं जे कॅरेक्टर आहे खूप बॅलन्स्ड आहे, म्हणजे जरी तो स्पर्धेत उतरलेला असला तरी त्याला थोडंसं त्याचं तारतम्य त्याने शाबूत ठेवलेलं आहे, बट कुठेतरी तो सुद्धा त्या सगळ्यात वाहवत जातो अशी ही कथा आहे. मण्या शिंदे, मनोज शिंदे असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. जो झेंडामध्ये तुम्ही संतोष शिंदे पाहिला असेल त्याच्याशी थोडाफार कमी जास्त प्रमाणात जवळ जाणारे कॅरेक्टर आहे. हा कुठला कार्यकर्ता पक्षाचा नाही हा कुठला नाही, हा त्या चाळीतला तरुण आहे, त्या चाळीत राहणाऱ्या काही तरुणांचा लीडर आहे, जो आपल्यावर काही तरुणांना घेऊन दरवर्षीप्रमाणे सालाप्रमाणे गणेशोत्सव करतो. खायला दाणा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही 10 दिवसांसाठी करोडो रुपयांचा सेट उभारताय. तुम्हाला पटो न तर न पटो हे असंच होणार. उगाच देवाच्या मॅटरमध्ये लफडी नकोत. माझ्यासारख्या अनेक हजारो लोकांच्या मनात जी एक जे प्रश्न उभे राहतात किंवा जे खंत आहे ती खंत ते प्रश्न या सिनेमामध्ये मांडलेले आहेत. या वर्षी दोन्ही गणपतींची उत्तर पूजा करा आणि पुढच्या वर्षी करूक मिळायचं ना. गणाधीश भालचंद्र गजवक्र गणराया. आजकाल सगळे हिरो म्हणजे आपले हिंदी फिल्म मधले दबंग मध्ये सलमान खान इन्स्पेक्टर होता, मग अजय देवगण सिंघम मध्ये इन्स्पेक्टर होता, तर ह्याच्यानंतर जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग इन्स्पेक्टर बघायचं असेल तर पहा इन्स्पेक्टर राणे इन मोर्या. या वर्षी आम्ही आमच्या चाळीचा गणपती एवढा सॉलिड करू ना की तू आणि तुझी वानर सेना तुम्ही स्वतः फायनल उत्तर पूजा घालाल तुमच्या गणपतीच्या.
गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना टिळकांच्या संकल्पनेतला खरा खुरा मोरया सापडेल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया. आपली भेट होणारच आहे हो हाऊसफुलच्या पुढच्या भागात, पण तोपर्यंत बाय बाय.